करवीर तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या गावसभेत मुस्लिम मतदार नोंदणीच्या वादग्रस्त ठरावाबाबत आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठी गर्दी झाली होती. प्रसारमाध्यमांनी लोकनियुक्त सरपंच रसिका पाटील यांना याबाबत विचारले असता त्यांनी नजरचुकीने ठरावावर सही केल्याचे सांगितले. तर हा ठराव व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या पद्धतीने ठराव केलेला आहे कुठेतरी दिशाभूल करत मुस्लिमांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो. नाही, मुस्लिमांना असा काही टार्गेट करण्याचा प्रयत्न नाही आहे. आमची हीच भूमिका आहे की जे बांगलादेशी नागरिक गावच्या हद्दीत मिळाले होते ते भारतीय नागरिकत्वावर राहत होते आणि त्यामुळे बांगलादेशी नागरिक निकष न पूर्ण करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना इथं मतदानास मज्जाव करावा अशी आमची भूमिका होती आणि त्याबद्दल आम्ही चर्चा केली. आता हा ठराव करण्यात आला आणि त्यानंतर तो व्हायरल झाला, त्यावर सही पण आहे. पण जेव्हा ही आमची चूक लक्षात आली तेव्हा आम्ही काल लागलीच त्यावर माफी मागितली आणि आजही सर्वांच्या पुढे मी माफी मागते. कारण ज्या आमच्या इतके वर्ष झालं आमच्या गावात आम्ही जातीधर्माचे लोक राहतात, मुस्लिम लोकांचीही संख्या जास्त आहे, पण कधीही आमच्यामध्ये जातीधर्मात कोणत्याही प्रकारचं तेल कधी निर्माण झालं नाही किंवा कोणतेही वाद आमच्यात नाही. त्यामुळं ह्या शाहू महाराजांच्या नगरीत ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे आणि त्याबद्दल मी कालही सर्वांची माफी मागितली आणि आजही सर्वांची याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आणि माफी मागते. आणि ही गोष्ट आता ही बातमी चुकीच्या पद्धतीनं व्हायरल झाली त्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्याची ही मागणी आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं करणार आहे आणि ही बातमी आता जास्त ओढून ताणून न घेता सर्वांनी त्यावर कायदेशीर कारवाई कुणावर करणार, मीडियावर करणार की नाही? ज्यांनी हे व्हायरल केलं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मी मागणी करतो. म्हणजे चुकीचा ठराव झाला आहे हे सांगणं म्हणजे गुन्हा आहे का? म्हणजे फक्त आमची चर्चा झाली. आता हा ठराव करून तो कोणी व्हायरल केला हे येणाऱ्या काळात समजेल, पण फक्त चर्चा झाली होती की बांगलादेशी निकष न पूर्ण करणाऱ्या नागरिकांना ठरावावरती आपल्या सह्या देखील आहेत. आणखी नुसता मुस्लिम हा शब्द आहे, बांगलादेशी शब्द कुठंच नाही आहे. बांगलादेशी नागरिक हा शब्द घालायचा होता आणि तो फक्त तिथं मुस्लिम पडलेला आहे. आणि जेव्हा आमच्या ही चूक लक्षात आली की आमची सही आहे त्यावर, तेव्हा आम्ही लागलीच त्याच्यासाठी माफी मागितलेली. ज्यावेळी मला जवळजवळ 8-15 दिवसांना म्हणजे काल मला समजली बातमी, आर्मी मीटिंगमध्ये वगैरे दुसरं काही नव्हतो, मग अचानक समजलं तर खरं वाईट वाटतं. आमच्या गावात असं कधी घडलेलं नाही कधी. आणि परत मला वाटते की फक्त गळचंबा झाला असं, यात काही जास्त वाढून वगैरे आम्हाला कधी त्रास पण झाला नाही. आम्ही हिंदू मुस्लिम असं भाऊबंदकीच्या वगैरे राहतो, एकमेकाचा विचारपूस खरं वाईट सगळं असतं, त्यामुळे आम्हाला काय एवढा त्रास होणार नाही याची पण आम्हाला गॅरंटी. बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र.